उन्हाळा लागला की पाण्यामधनं मगरी बाहेर यायला सुरुवात झाली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावरती भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सांगलीकर नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मगरीचं वास्तव्य वाढलंय. याच्या आधी मगरीच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेत आणि काही जणांनी आपला जीव देखील गमावलाय. सध्या उन्हाळा लागल्यामुळे पाण्याबंद मगरी बाहेर येत आहेत. नागरिक नदीकाठी विसावा आणि फिरण्यासाठी येत असतात, मात्र या मगरी नदीबाहेर पडल्यामुळे कृष्णा नदीच्या काठच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याचा बंदोबस्त वन विभाग आणि महापालिकेनं करावा अशी मागणी सांगलीकर नागरिकांनी केली आहे. उन्हाळ्यामुळं आता मगरीचा वावर वाढलेला आहे आणि यापूर्वी मगरीचे हल्ले झालेले आहेत, तर वनविभागानं त्यांचा जो वॉचमन होता इथं किंवा शिपाई होता तो इथं बसायचा तोही आता नाही आहे. यापूर्वी मगरीचे बरेच हल्ले झालेले आहेत आणि आता मगरी ह्या ऊन खाण्यासाठी म्हणून वरती येत असतात, तर याची तातडीनं उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला वनविभाग व महापालिकेनं सामोरं जावं लागेल. तर याचा ताबडतोब यांनी बंदोबस्त करावा. मगर बऱ्याच वेळा असे वरती येऊन पडलेले बघितलेले आहेत नागरिकांनी, हल्ले झालेले आहेत बऱ्याच वेळा. समडोळे असेल, डिग्रज असेल, भिलवडे असेल, माळवाडी, पद्माळे ह्या गावातनी नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना मगरीचा धोका अद्याप आहेच, तर त्यासाठी वनविभागाने याची उपाययोजना करावी. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली.